शेतकरी बंधूंनो, शेतीशी संबंधित एक बातमी आहे. राज्य सरकारमध्ये झालेल्या आणखी एका भ्रष्टाचाराची आणि त्याच्या परिणामाचीही. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जीपणामुळे राज्यातील 2.5 कोटी जनावरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतोय. लाळ्या खुरकूत रोगाकरता जनावरांना वर्षातून 2 वेळा प्रतिबंधक लस दिली जाते. मात्र लाळ्या खुरकूत रोगावरची लस खरेदी भ्रष्टाचारात अडकल्यानं राज्यातल्या जनावरांना नोव्हेंबरमध्ये देण्यात येणाऱ्या लसीचा डोस चुकला आहे. आता सरकारची या लसीच्या खरेदीसाठीची धावपळ सुरू झाली आहे. राज्यातल्या 2.5 कोटी जनावरांचं आरोग्य धोक्यात. लाळ्या खुरकूत रोगाची लस चुकली. पशुसंवर्धन विभागाचा सावळा गोंधळ. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली लस खरेदी. जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची लागण होऊ नये म्हणून जून आणि नोव्हेंबर महिन्यात राज्यभर लसीकरण केलं जातं. गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या आणि वराह या प्राण्यांना ही लस सरकारी जनावरांच्या दवाखान्यातून दिली जाते. मात्र यंदा राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून ही लस खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळं नोव्हेंबर महिन्यात जनावरांना देण्यात येणारा डोस चुकलाय. लाळ्या खुरकूत रोगावरील लस खरेदीसाठी पशुसंवर्धन खात्यानं मे 2017 रोजी पहिली निविदा काढली. 3 कंपन्यांनी यासाठी निविदा भरल्या होत्या. मात्र यातील बायोवेट कंपनीने दिलेली लस नमुना खराब आढळले होते. या निविदा प्रक्रियेत केवळ 2 कंपन्या स्पर्धक उरल्यामुळं पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या वेळी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये इंडियन इम्युनॉलॉजिकल कंपनीची निविदा सर्वात कमी दराची होती. मात्र या कंपनीनं इतर राज्यांच्या तुलनेत जास्त दर लावल्याचं कारण दिल्यानं दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली तेव्हा बायोवेट कंपनीचे लस नमुने संमत करण्यात आले आणि बायोवेटची निविदा मंजूर करण्यात आली. दरम्यान या सगळ्या निविदा प्रक्रिया सुरू असताना पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव रजेवर होते. ते रजेवरून परतल्यावर त्यांनी ही सगळी प्रक्रिया तपासली आणि ती सदोष असल्याचा ठपका ठेवत निविदा प्रक्रियेबाबत संशय उपस्थित केला. तर उद्योग विभागानेही ही निविदा प्रक्रिया सरकारच्या खरेदीच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणारी नसल्याचं सांगत ती रद्द करण्याचा अभिप्राय दिला होता. इंडियन इम्युनॉलॉजिकल कंपनीचे मागील वर्षीचे दर महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यात कमी होते असं कारण देत त्यांची निविदा रद्द करण्यात आली होती. मात्र हा नियम बायोवेट कंपनीला लावण्यात आला नाही. बायोवेट कंपनीने दिलेले दर हे इतर राज्यांपेक्षा अधिक असूनही बायोवेटची निविदा मंजूर करण्यात आली. पशुसंवर्धन विभागानं बायोवेट कंपनीची निविदा मंजूर करण्यासाठी हा सर्व आटापिटा केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र या विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी हे दावे फेटाळलेत. मी एक सांगतो नम्र की ही टेंडर प्रोसिजर होती ती मंत्रालयातून होत नाही, ही कमिशनर लेवलला असते. आणि बायोवेट आणि इंडियन इम्युनॉलॉजी या दोन्ही कंपनीची एकमेकामधली भांडणं आहेत. हे कोर्टात गेलं का ते कोर्टात जातं. माझं चॅलेंज आहे मंत्री म्हणून महादेव जानकर कुणाच्याही 5 पैशात मिंदा राहणार नाही, असलं करणार नाही. शासनाचं हित ते आमचं हित पाहून आम्ही कारभार करणारी माणसं आहे. या सगळ्या सावळ्या गोंधळामुळं लाळ्या खुरकूत रोगाची लस खरेदी रखडली आहे. त्यामुळं राज्यभर नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणारं लसीकरण होऊ शकलेलं नाही. त्यामुळं राज्यातल्या 2.5 कोटी जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय. लाळ्या खुरकूतमुळं गाय, म्हैस आणि शेळीचं दूध आटतं. बैलांची कार्यक्षमता कमी होते. लाळ्या खुरकूत झालेल्या शेळ्या मेंढ्यांची विक्री होत नाही. काही देश लाळ्या खुरकूत लागण झालेल्या भागातून अन्नधान्याची आयात करत नाहीत. त्याचा राज्यातील अन्नधान्याच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. ह्याच्यामध्ये मला गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांच्या किंवा वराच्या खुराच्या मध्ये आणि तोंडामध्ये आणि जेबेवरती भाजल्यासारखे फोड येतात आणि ते फुटतात आणि तापाची लक्षणं असतात. त्याच्यानंतर जनावरांची काम करण्याची शक्ती किंवा दूध उत्पादन शक्ती कमी होते आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो आणि दूध उत्पादन कमी होतं. देशात 2015-16 केंद्र सरकारकडून लाळ्या खुरकूत रोगाची लस पुरवण्याचं काम दिलं जात होतं. त्यावेळी बायोवेट या कंपनीला राज्यात केवळ 5% लस पुरवण्याचं काम देण्यात आलं होतं. त्यावेळी या कंपनीनं पुरवलेल्या लसीच्या गुणवत्तेविषयी राज्यभरातल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. गेल्या वर्षी हरियाणा सरकारनं बायोवेटची लस निकृष्ट असल्याचं कारण देत 70 लाख लसींची ऑर्डर रद्द केली. असं असतानाही बायोवेटला काम मिळवून देण्याचा आटापिटा पशुसंवर्धन विभागात करण्यात आला. जनावरांच्या लाळ्या खुरकत लस खरेदी प्रकरणात मलिदा खाल्ला मिळावा म्हणून पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी या सगळ्या निविदा प्रक्रियेमध्ये एवढा मोठा घोळ घातला आहे उघड आहे. मात्र याचा थेट फटका
राज्यातील 2.5 कोटी जनावरं आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच तातडीने लस खरेदी करणं गरजेचं आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. माझे सहकारी दीपक भातुसे आपल्याबरोबर आहेत, ज्यांनी हे सर्व प्रकरण उजेडामध्ये आणलेलं आहे. दीपक, शेतकऱ्याशी संबंधित, पशुधनाशी संबंधित हा विषय आहे, किती गांभीर्य या विषयाचं ह्या रिपोर्टमधनं आपण समोर आणलेलं आहे. आता नेमकं काय झालं पाहिजे तातडी? अजित, खरं तर मे 2017 पासून ही लस खरेदीची जी निविदा प्रक्रिया होती, निविदा प्रक्रिया सुरू होती आणि मेला सुरू झालेली निविदा प्रक्रिया पुढच्या 2 ते 3 महिन्यात संपून या लसीची खरं तर खरेदी व्हायला पाहिजे होती. त्यानंतर या लसीचं वितरण राज्यातील सर्व पशुवैद्यकीय रुग्णालयं जी आहेत, पशुवैद्यकीय रुग्णालयं त्या ठिकाणी जायला पाहिजे होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये या लसीचा डोस जो आहे तो या राज्यातील जनावरांना द्यायला देणं गरजेचं होतं, परंतु ते झालेलं नाही आहे. आणि सगळा घोळ जो आहे तो घोळ निविदेमधला अधिकाऱ्यांनी घातल्यामुळे अद्यापपर्यंत या लसीसंदर्भात, या लसीच्या खरेदीसंदर्भात कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. अजूनही या घोळ पशुसंवर्धन विभागाला किंवा विभागाच्या मंत्र्यांना निस्तरता आलेला नाही आहे. अजूनही आता ही लस कशी खरेदी करायची या संदर्भातली चर्चा पशुसंवर्धन विभागात सुरू आहे, कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही आहे. आणि एवढी गंभीर बाब आहे की एकदा जर लाळ्या खुरकत रोगाची लागण झाली तर हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा फैलाव जो आहे तो जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि तातडीने होऊ शकतो आणि 2.5 कोटी जनावरांचं आरोग्य याच्यामध्ये धोक्यात येऊ शकतं. आणि हे झालं तर राज्यातील पशुधनावर जी अर्थव्यवस्था आपली अवलंबून आहे ती संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळू शकते. त्याचबरोबर शेतकरी जे अवलंबून आहेत या सगळ्या पशुधनावर त्यांची आर्थिक परिस्थिती हलाक्याची होऊ शकते. आपल्याला माहिती आहे आधीच शेतकरी अडचणीत आहे, राज्यामधला पिकांना व्यवस्थित शेतमालाला दर मिळत नाही आहे आणि त्याच्यात आता पशुधन जर अडचणीत आलं तर शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे आणि त्याचा आर्थिक कणा जो आहे तो मोडणार आहे. त्यामुळे सरकारने आता तातडीने या संदर्भात पावलं उचलली नाहीत आणि युद्धपातळीवर जर लस खरेदी करून ती पशुवैद्यकीय हॉस्पिटल्समध्ये पोहोचवली नाही आणि ती गुरांना लवकर दिली नाही तर मोठा उद्रेक राज्यात या रोगाचा होण्याची शक्यता आहे. आणि ती भीती जी आहे ते पशुतज्ज्ञ जे आहेत ते व्यक्त करतायत की सरकारने या संदर्भात तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. अजित, दीपक, आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याला जोडधंदा असतो दुधाचा, शेतकऱ्याची आर्थिक नाडी त्यावर अवलंबून असते. आधीच दुधाला दर मिळत नाही आहे, त्यात काही संकट ओढावलं तर आणखी परिस्थिती दूध उत्पादकाची कठीण होईल. बैलांची कार्यक्षमता यामुळे कमी होते. आपण दिलेल्या रिपोर्टमध्ये एक महत्त्वाची माहिती आहे की काही देश अन्नधान्यही आपलं आयात करणार नाहीत जर हा रोग पसरला तर. या सगळ्याला जबाबदार कोण दीपक? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय अशी गोम होती? या झारीतले शुक्राचार्य कोण? कुणामुळे या सगळ्या निविदा प्रक्रिया बदलल्याचा घाट घालण्यात आला? काय या सगळ्याच्या मुळाशी? अजित, आपण 2017 मे 2017 पासून सगळ्या निविदा प्रक्रियेचा जर आढावा घेतला तर 3 या निविदा प्रक्रिया काढण्यात आल्या आणि 3 निविदा प्रक्रिया या केवळ एका बायोवेट कंपनीला ही निविदा मिळावी म्हणून कशी कसरत अधिकाऱ्यांनी केली. पहिली निविदा रद्द करण्यात आली, त्याच्यात बायोवेटचं सॅम्पलच जे आहे ते फेल झालं होतं, लसीचं सॅम्पल जे आहे ते निकृष्ट दर्जाचं आढळलं होतं. पुन्हा दुसरी निविदा काढण्यात आली, त्याच्याच निविदेमध्ये सुद्धा बायोवेटला हे कंत्राट मिळत नव्हतं. त्याच्यामुळे तिसरी निविदा काढण्यात आली आणि तिसरी निविदेमध्ये बायोवेटला काम देण्यात आलं. परंतु जेव्हा ही सगळी मेघ जी आहे, गोम जी आहे, ती या विभागाच्या प्रधान सचिवांच्या लक्षात आली आणि सगळी प्रक्रिया त्यांना संशयास्पद वाटल्यानंतर ही निविदा प्रक्रियाच त्यांनी रद्द केली आणि तिसऱ्यांदा बायोवेटला दिलेली निविदा ती रद्द करण्यात आली. कारण बायोवेटचं आधीचं सॅम्पल हे योग्य नसताना त्याला तिसऱ्यांदी जेव्हा ती निविदा प्रक्रिया उघडण्यात आली तेव्हा त्याचं सॅम्पल पास कसं झाला हा मोठा प्रश्न होता. त्याचबरोबर हरियाणासारख्या राज्याने बायोवेटच्या लसी योग्य नसल्याचं कारण देत ते त्यांची ऑर्डर जी आहे 70 लाख लसींची ती रद्द केली होती. हे सगळे पुरावे पशुसंवर्धन विभागाकडे असतानाही या कंपनीलाही ऑर्डर देण्यासाठी, हे कंत्राट देण्यासाठी एवढा आटापिटा का करण्यात आला हा प्रश्न होता. आणि त्याच्यामुळेच एका कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी 2.5 कोटी जनावरांच्या जीवाशी हा खेळ खेळलेला आहे पशुसंवर्धन विभागातल्या अधिकाऱ्यांनी. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात गांभीर्याने कारवाई व्हायला हवी आणि पहिलं पशुसंवर्धन विभागाने करायला हवं की ही लस तातडीने पोचवायला हवी जनावरांपर्यंत आणि त्यांना ती द्यायला हवी, नाही तर मोठं संकट जे आहे राज्यावर ओढवू शकतं. केवळ शेतकरी अडचणीत येणार नाही तर राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा याच्यामुळे अडचणीत येते आणि लाळ्या खुरकूत रोग झाला तर त्या भागात जे पीक येतं ते पीक निर्यातसुद्धा होत नाही. कारण असे बरेच देश आहेत जे आपल्याकडनं निर्यात करतात अन्नधान्याची, त्यांना लाळ्या खुरकूत फ्री झोनमधलं जे धान्य लागतं आणि असं जर धान्य नसेल तर ही हे देश जे आहे ते धान्य निर्यात करत नाहीत. त्याच्यामुळे निर्यातीवर सुद्धा मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्रातनं जे अन्नधान्य निर्यात होणार आहे
त्यामुळे सरकारने या सगळ्या गांभीर्याने हे सगळं प्रकरण घेतलं पाहिजे, कारण हे प्रकरण खूपच गंभीर आहे आणि थेट जनावरांच्या आरोग्याशी खेळणार आहे, शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराशी खेळणार आहे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेशी खेळणार आहे. अजित, दीपक, दुर्दैवानं ही साथ येऊ नये अशी आपण देवाकडे प्रार्थना करूयात, कारण आता खूप उशीर झालेला आहे, एक लस चुकलेली आहे. जर या सगळ्याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला तर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होईलच, पण राज्यामध्ये हाहाकार माजेल. दुसरीकडे आपली ही बातमी प्रसारित झाल्यानंतर आता नेमकं राज्य सरकारमध्ये काय हालचाली या सगळ्यावरती सुरू आहे. ज्या प्रधान सचिवांनी या सगळ्यातली गोम ओळखली त्यांचं अभिनंदन आपण करूयात, पण आता निर्दोष प्रक्रिया पार पडावी आणि लवकरात लवकर ही लस यावी, शेतकऱ्यापर्यंत जनावरापर्यंत पोहोचावी, याकरता काय हालचाली आहेत आपल्या बातमीनंतर. अजित, यासंदर्भात आम्ही पशुसंवर्धन विभागाचे जे मंत्री आहेत महादेव जानकर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तातडीने ही लस खरेदी करण्याची प्रक्रिया राबवत आहोत. त्यांनी पर्याय ठेवला आहे की दुसऱ्या राज्यात जर कुठलं राज्य ही लस बनवत असेल तर त्यांच्याकडनं विकत घ्यायची कुठल्या कंपनीकडनं विकत घेण्यापेक्षा, परंतु प्रामुख्याने आता दुसऱ्या राज्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध असायला हवी आणि विशेष म्हणजे इतर कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना टाळायचं म्हटलं तर इतर राज्यांमध्ये जी लस उपलब्ध आहे ती त्यांच्या राज्यापुरती त्यांनी जर उपलब्ध केली असेल तर आपल्याला ते मिळू शकत नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागसुद्धा या सगळ्या संदर्भात चाचपडत आहे की आता ही लस खरेदी कशी करायची. त्यांच्यासमोर आता तीनच कंपन्या पर्याय आहेत ज्या आत्ता निवेदेमध्ये होत्या. बायोवेटचा तर आपण सगळा रेकॉर्ड बघितलेला आहे, तो रेकॉर्डच सांगतोय की बायोवेटचा रेकॉर्ड चांगला नाही आहे. त्यामुळे इतर दोन कंपन्या आहेत त्यासंदर्भात आता पशुसंवर्धन विभागाला विचार करायला लागेल, अन्यथा लस खरेदी करणं किंवा या लस उपलब्ध होणं हे फार अवघड आहे. पशुसंवर्धन विभागाने अद्यापही यासंदर्भात ठोस हालचाली म्हणाव्यात अशा युद्धपातळीवर केलेल्या नाही आहेत, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर 2.5 कोटी जनावरांना ही लस द्यायची, त्यामुळे तेवढ्या लसी उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तातडीने लस उपलब्ध करण्यासंदर्भात आता पशुसंवर्धन विभागाला तातडीने हालचाली कराव्या लागतील, पण तशा हालचाली काय आपल्याला या विभागात दिसत नाही आहेत. आता या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी या संदर्भात प्राथमिक चर्चा मुख्यमंत्र्यांशी केलेली आहे, त्यामुळे आता पुढच्या प्रक्रिया किती जलद गतीने पार पडतात त्याच्यावर लसीची उपलब्धता अवलंबून असणार आहे. अजित, दीपक, आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीसह आपण थांबूया, ते म्हणजे याला जबाबदार असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, कारण एक डोस चुकलेला आहे. शेतकऱ्यांचं कोट्यवधी जनावरांचं भवितव्य वेठीला धरून भ्रष्टाचार करण्याची संधी शोधणारे हे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. धन्यवाद आपल्या या महत्त्वाच्या बातमीमुळं शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पशुधनाला मोठा दिलासा मिळणार आहे. दीपक भातुसे, आभार आपले. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.